अनेक संकटांचा नाश झालेला आहे. त्यापैकी माझ्या जीवनात घडलेली एक घटना मी आज आपल्याला मुद्दामून सांगणार आहे. ही मी श्री गोंदवले क्षेत्रामध्ये हिचं वर्णन केलेलं आहे. काय होतं, ज्या ठिकाणी आम्ही पूर्वी पनवेलला राहत होतो तो खूप जुना पेशवाईतला वाडा, परंतु 350-400 वर्ष झाली तरी त्या वाड्यातच आम्ही राहत होतो. आणि सर्वजण निघून गेले पण आम्ही मात्र तिथेच राहिलेलो होतो. घरात आपला गोंदवलेकर महाराजांचा फोटो, गोंदवलेकर महाराजांची उपासना ही आजोबांपासून कायमची, दुसरं दैवत नाही. अहो जाता येता उठता बसता सतत जरा काही वाटलं महाराज असं, महाराज असं, महाराज येतो, महाराज आलो, महाराज जेवायला बसतो, महाराज आज माझ्याकडनं एक चूक झाली, महाराज हे असं असं आहे. याचं कारण असं आहे, महाराजांच्या फोटोला हार घालताना मला सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की तुझा हात एवढा स्वच्छ आहे का. जर ब्रह्मानंद महाराजांसारखे मांडीला मांडी लावायला देखील धजत नसत तर आपण एकदम त्यांच्या फोटोला हार लावून त्यांच्याकडे नजरेला नजर भिडवायची, थोडंसं कुठेतरी मनामध्ये असं खट्टू व्हायचं. पण महाराजांना मात्र समोर आलेली प्रत्येक व्यक्ती प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी. महाराजांचं प्रेमच तसं झालं. काय, रोज संध्याकाळी आमच्या घरी आरती असते. एके दिवशी आरतीला उभं राहिल्यानंतर साक्षात महाराज जणू काही संदेश देत आहेत फोटोमधनं, हा की बाबा आता इथे तू राहू नकोस, आता इथे राहण्यात काही अर्थ नाही. मला वाटलं कदाचित आपल्याच मनातले काहीतरी भास असतात. लोकांचे फ्लॅट बघितल्यानंतर आपल्याला देखील वाटतं चला चांगल्या जागेत कुठेतरी जावं वगैरे वगैरे, आणि म्हणून आपलंच मन आपल्याला सांगतंय की काय. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार, तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. संध्याकाळी आरतीला उभं राहिल्यानंतर महाराज जणू काही सुचवत आहेत की आता तू इथे राहू नकोस. होता होता 4-5 दिवस झाले मी वडिलांच्या कानावरती ही गोष्ट घातली की म्हणलं असं असं वाटतंय पण जाणार तरी कुठे. बरं, बाहेर फ्लॅट घ्यायचे म्हणजे पैसे नकोत का. बरं, एकदम असे पैसे उभे तरी करायचे कुठून वगैरे वगैरे प्रश्न. आणि सहज काय झालं, ज्या ठिकाणी मी नोकरी करतो ना त्या ठिकाणी मी सहज आमच्या पर्सनल ऑफिसरना बोललो की आपल्या कॉलनीमध्ये एखादा फ्लॅट मला मिळेल का. ते म्हणले अहो बुवा तुम्हाला का नाही म्हणणार, केव्हा बघताय. म्हटलं मला द्याल त्यावेळेला, मला ना आता घर सोडावं असं वाटतंय. ते म्हणले ठीक आहे, एक माणूस बरोबर दिला, चावी घेतली, 4-5 फ्लॅट बघितले, त्यातला एक पसंत केला, घरी येऊन सांगितलं आता आपल्याला इथनं हलायचं आहे. वडील म्हणले कुठे जायचं, म्हणलं आपल्या कंपनीच्या कॉलनीमध्ये राहण्याची सोय झालेली आहे, जरा आणखीन जरा मोठं, कारण जुन्या लोकांना जुनं घर सोडताना जरा कसं तरी होतं. होतं आम्हाला देखील, पण हे असं मनामध्ये चालू आहे त्याचं काय. मुद्दा नीट लक्षात घ्या माऊली, संध्याकाळी 7:15 आमच्या घरातनं सामान आम्ही भरलं, टेम्पोमध्ये भरलं. टेम्पो पळसपा फाट्यावरती आला आणि पळसपा फाट्यावरती आल्यानंतर आम्हाला फोन आला, तुमचा अख्खा वाडा कोसळला. त्या ढिगाऱ्यामध्ये 4 लोक अडकून मेलो नसतो का. हा संदेश कोणी द्यावा. मनामध्ये एकदम धस्स झालं की आपलं काय झालं असतं, आणि अशाच अवस्थेत पुढे पुढे जात राहिलो. फक्त एकच लक्षात आलं की हे नाम आहे ना, हे नाम आपल्याला वेळोवेळी पुढच्या देखील सूचना देत आहे. रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम.
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. दिसायला अगदी वरवर वरवर सोपं वाटतंय, पण ते तितकं सोपं आहे का? तर नाही. नाम घ्यायला लागल्यानंतर अंतःकरणातल्या विषय वासना बाहेर उफाळून येतात आणि त्यावेळेला माळ खाली ठेवावीशी वाटते.